मित्रांनो, आज आपण तुम्हा सर्वांना प्रचलित असणाऱ्या टिल्ट प्लस कोमानियल या कॉम्बिनेशनच्या फवारणीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण स्कोर प्लस कवच या औषधाच्या कॉम्बिनेशनच्या फवारणीबद्दल माहिती जाणून घेतलेली होती. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. मित्रांनो, टिल्ट प्लस कोमानियल हे औषध सिंजेंटा आणि क्रिस्टल कंपनीचे आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि या कॉम्बिनेशनच्या औषधाची तुमच्यापैकी बरेच शेतकरी डाळिंबागेत फवारणीसाठी वापर पण करत असतील, पण बरेच शेतकऱ्यांना माहीत पण राहत नाही की त्या औषधाच्या कॉम्बिनेशनमध्ये कोणकोणते कंटेंट आहे व ते कंटेंट बागेवर कशा पद्धतीने काम करते व त्याचा किती प्रमाणात वापर केल्यावर चांगले रिझल्ट मिळतात. तर मित्रांनो, टिल्ट हे क्रिस्टल कंपनीचे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक फंगिसाइड आहे आणि यामध्ये प्रॉपिकॉनिझॉल 25% हे कंटेंट आहे आणि कोमानियल हे सिंजेंटा कंपनीचे कार्बमेट कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे आणि यामध्ये झेरम 27% हे कंटेंट आहे. त्यामुळे टिल्ट प्लस कोमानियल या बुरशीनाशकाची खासियत अशी आहे की टिल्ट हे पिकाची पाने, फुले, फळे यांच्या पेशीद्वारे आत शोषले जाते व संपूर्ण पिकामध्ये पसरते आणि त्वरित बुरशीजन्य रोगाची वाढ थांबवते. तसेच हे सिस्टेमिक फंगिसाइड असल्यामुळे पिकाच्या झायलमद्वारे वरच्या दिशेने वाहून नेल्यामुळे शेंड्यांची वाढ थांबते आणि कोमानियल हे कॉन्टॅक्ट फंगिसाइड असल्यामुळे ते पिकावर येणाऱ्या बुरशीची वाढ नियंत्रित करते. त्यामुळे टिल्ट प्लस कोमानियल या औषधाच्या कॉम्बिनेशनचा वापर आपण बागेवर जर रोग येण्यापूर्वी म्हणजेच प्रिव्हेंटेटिव्ह फवारणी घेऊ शकता. तसेच डाळिंबागेत शेंड्यांची वाढ ही जास्त प्रमाणात होत असेल तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपण टिल्ट प्लस कोमानियलची फवारणी घेऊ शकता. डाळिंबागेत टिल्ट प्लस कोमानियल या औषधाची फवारणी ही बाग चौकी अवस्थेमध्ये जेव्हा असते तेव्हा त्या कालावधीमध्ये केला तर करपा, डाउनी मेलेडू, पानावरील ठिपके, लवकर व उशिरा येणारा करपा, टिक्का, खुजवा या रोगापासून नियंत्रण भेटण्यास मदत होते. तसेच डाळिंबागेत सुरुवातीच्या काळात जी काही शेंड्यांची वाढ होत असते ती वाढ नियंत्रित करण्याचे काम करते. मित्रांनो, टिल्ट प्लस कोमानियल या औषधाची फवारणी मात्रा ही टिल्ट हे 0.5 ml प्रति लिटर पाणी प्लस कोमानियल हे 2 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे डाळिंबागेमध्ये फवारणीसाठी वापर करावा आणि प्रति एकरी खर्च हा आपल्याला साधारणतः 500 रुपयाच्या दरम्यान येतो आणि आपल्या पिकावरती फवारणी केल्यानंतर 7 ते 10 दिवसापर्यंत याचा परिणाम पाहायला मिळतो. अशा प्रकारे मित्रांनो, टिल्ट प्लस कोमानियल या बुरशीनाशकाचा फवारणीसाठी वापर करावा. पुढील व्हिडिओमध्ये आपण किटाजम प्लस M45 या फवारणीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही कृषी टॉकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तो व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. धन्यवाद.